पिंपळास संघाने कुठेही जायचं नाही, तुफान पिंपळास आपण मैदान सोडायचं नाही, कारण आपला सामना यापुढे असणार आहे. तुफान पिंपळास संघाने कुठेही जायचं नाही. चला मच्छिंद्र, पहिला चेंडू तयार आणि हा चेंडू म्हणायचा चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, जबरदस्त मारा, डॉटवर निर्धाव चेंडू. मिस्टर सदानंद याला काही चेंडू समजला नाही, सोडून दिला ठिकाणी जाईल गॅदर यष्टीरक्षक. शॉर्ट एक्स्ट्रावर एक शॉर्ट, को पॉइंट एक बॅकवर्ड पॉइंट या ठिकाणी, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू द्या डीप एक्स्ट्रा कवळा. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग या ठिकाणी सीमारेषे लगत. पुण्याचा दा दोन धावेचा बेनिफिट, सदानंद बॅटिंग ऑन टू, धाव संख्या दोन वर बिन बाद दोन. अतिशय दमदार स्पर्धा, विनाशुल्क असले 12 बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर सहित स्पर्धा. या स्पर्धेचे सर्वे सर्व. आणि हा स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला म्हणा, पुन्हा द्या व्हाईट साईशरा स्वैर मारा लेगस्टिकच्या बाहेरून, चांगला निर्णय. संघाची धाव संख्या 3 वर. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत आणि ठाणे जिल्हा ग्रामीण समन्वयक शिवसेनेचा बुलंद आवाज दिनाजी पाटील यांच्यातर्फे ही स्पर्धा. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतो, आउटसाइड द स्टंप, अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी. संघाची धाव संख्या बिनबाद 3. 3 for none. तुफान पिंपळास कुठे जाऊ नका प्लीज, तुमचा जो सामना या विजेता संघाबरोबर खेळवला जाईल. आणि बॅटची यायची या ठिकाणी, पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचा शॉर्ट फाईन लेगला मिळाला एक धाव. संघाची धाव संख्या झाली 4 वर बिनबाद 4. ठाणे आणि रायगड गट, त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीण एक गट, असं फॉर्मेट असेल रेग्युलर आणि 40+. मच्छिंद्र तयार. आणि हा शॉर्ट पिच चेंडू स्टेअर करायचा बघूया. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, शॉर्ट थर्ड मॅनला मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 5 वर. शांत संयमी विवेकी सुरुवात, अतिशय दमदार आयोजन, चांगलं मैदान या ठिकाणी. राईट ना मोहोदय विकेट. आणि हा या सॅक्रावधी लाईन खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मिलन होत नाही, डॉडबॉ निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये अतिशय संतुलित गोलंदाजी, षटक क्रमांक आणि फलंदाज या ठिकाणी कॉट भिआईन. संघाला बसेल पहिला हादरा, पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन. धाव संख्या इनमिन, फक्त इनमिन 5 धावा. आणि वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी, ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सध्या सुरू असलेले सामना आपण पाहतोय, गावदेव अंजूर विपक्ष ब्रह्मदेव भाटाले. अंजूर आणि भाटाले गावचे जे आजीमाजी सरपंच, आजीमाजी उपसरपंच, आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित असलेले, त्या सर्वांना विनंती असेल ही स्पर्धा आपलीच आहे. आपण आमच्या व्यापीठाजवळ येऊन व्यापीठाची सोबा वाढवायची आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जे कोणी मान्यवर असते त्यांना विनंती आहे, कृपया स्थान बनवा प्लीज. कारण क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण नसतं, कारण राजकीय चपला बाहेर ठेवूनच इथं या व्यासपीठावर यायचं असतं प्लीज, जरी आपण कुठल्या पक्षाचे असलात. चला वन डाऊन द फलंदाज या ठिकाणी, ब्राह्मणदेव भाटाळे संघात आणखीन एक फलंदाज प्रदीप. आणि पहिलं षटक संपुष्टात अतिशय चांगली गोलंदाजी केली, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ 1-5 अशी वाताहत यातायात. नवीन गोलंदाज दिलीप तरे तयार बॉलिंग मार्कवर. संघाचा हा दुसरा मीडियम पेसर. सामना असे 4 षटकांचा, याच्यातला विजेता संघ तो झुंजेल तुफान पिंपळास. विनोद राईट मोहोदय विकेट. त्याला थोडं स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती असेल.
आणि हा या चांगला टायमिंग चेंडू हवेमध्ये असे पुन्हा येतात या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आणि धंगा प्रकटेल याटेने कवम पॉइंटला अपलातून छेल चेंडू लॉफ्ट केला होता आणि चेंडू राहिला बराच काळ हवेमध्ये कुठल्या प्रकारचा अंतर काढता नाही संघाला बसे दुसरा धक्का आणि संघाला पेशी या ठिकाणी राजेश पाटील टेकन मॅग्निफिशंट कॅच धक्का क्रमांक दुसरा 2-5 बामनदेव भाटाळे संघ हा रेग्युलरचा संघ मात्र टीम चांगली यांची सज्जन नवीन फलंदाज टुडाऊन फलंदाज सज्जन धावसंख्या अतिशय खराब स्थिती कमी धावसंख्या जुजबी धावसंख्या वाजवी मामले किपाची धावसंख्या ठिकाणी ओनली 5-2 विकेट्स गॉन सज्जन माळी जी अडचण जो संघ या ठिकाणी टोटली गेल्या बागपोटर बघूया त्याला फ्रंटपुढे आणण्याचं काम याला करावं लागेल सज्जन माळी आणि या ठिकाणी गावदेव अंजूर संघाचा मात्र अतिशय आग ओकणारी गोलंदाजी अतिशय भेदक मारा जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग जबरदस्त आयोजन 12 बाईक्स ही महेंद्र स्मृती चषक 2024 हे दर्जेदार दमदार परिपक्व आयोजन पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह वाटका बघूया सन्मान दिला फक्त काही चेंडूची वाट लावायची काही चेंडू वाट बघूया पुन्हा पुश केला बघूया मिळतील 2 धावे चेंडूकडे शॉर्ट मिडविकेटला 2 धावे बेनिफिट संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल 2-7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स कुठल्या परिस्थितीत एका पार्टनरशिपची तुम्हाला गरज असेल याकडे ब्रामदेव भाटला संघाला कारण प्रतिस्पर्धी संघ अतिशय तगडा संघ या ठिकाणी आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा पण बॅटच्या रडारमध्ये येऊन बघूया गती आणि मती चेंज ऑफ पेस गती परिवर्तन थोडासा फ्लाईट दिला अनिवन बाउन्स संघाची धावसंख्या इनमेन फक्त 7 धावा पहिल्या षटकात धावा दिल्या 5 दुसरं षटक प्रगतीपथावर आणि ह्या जेंडूवर पे चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक अप्रतिम कवर ड्राईव्ह चांगला दमदार स्ट्रोक परिपक्व होत आहे ठिकाणी मिळेल फक्त 1 धाव संघाची धावसंख्या इनमेन 8 2-8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट अतिशय कमी धावसंख्या किमान मिनिमम साजन अरे साजन सज्जन आहे रे सज्जन आहे साजन नाही नाही तयार केलं साजन केलं इथं नाही नाही सज्जन सज्जन येस पुन्हा एकदा चांगली बोलंदाजी येस अतिशय चांगला जेंडू अप्रतिम डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप डॉट डिलिव्हरी अल्पेश व्हॅलेंटाईन डे संपला का आहे अजून भाषे बिशी नाही का आज आणि हा येस 11 दिला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात धाव संख्या फक्त केवळ 8 पहिल्या षटकात 5 धावा दुसऱ्या षटकात 8 धावा 3 धावा 12 चेंडू 8 धावा म्हणजे प्रति षटकामागे फक्त 4 धावांचं इक्वेशन येस आउटसाइड द ऑप्शन चला बॉलिंग मार्ग तयार नवीन गोलंदाज या ठिकाणी गावदेवी अंजूर संघाने जिंकली नाणेबेक पहिल्यांदा खेळली फिल्डिंग आणि त्यांचा घेतलेला निर्णय त्यांच्या पथ्यावर पडले मुळावर पडले या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ अक्षरशः या ठिकाणी कोल्याप्स अनिल पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित गोलंदाज बॉलिंग मार्ग तयार अनिल पाटील संघाचा तिसरा गोलंदाज कारण प्रत्येक गोलंदाज एक एक षटकाचं इथं बंधन आहे जे शिलिंग कारण 4 षटकांचा सामना असेल आणि अभव 60 चला बॉलिंग मार्ग तयार आहे ठिकाणी पहिला चेंडू अनिल पाटील सज्जन माळी राईट आर्म राऊंड द विकेट लेफ्ट आर्म हो द विकेट आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका चेंडूला ऑन साईडला लॉंग ऑनला आणि धक्का क्रमांक बसे तिसरा सज्जन माळी बॅक टू द डगआउट तिसऱ्या विकेटचं बदन तिसरा गडी गारा तिसरा हैदरा तिसऱ्या विकेटचा कार्दा बाय तृतीय विकेट स्वाहा
तीन बाद अर्शी अतिशय खराब स्थिती झालेले दमछाक पीछे हट शरणागती माघार अतिशय वाईट स्थिती दयनीय अवस्था दारुण अवस्था भगना अवस्था त्रेदा तिरपीठ आणि शिवाजी शिवाजी तुम्ही एट पाठवलंय कमालय एट फॉर द लॉस ऑफ 3 विकेट मिस्टर शिवाजी तीन बाद आठ एट फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आजकाल जॅकेट नाही तडवला धुमालनी तू पण 2-3 जॅकेट शिवता डे ला वेगळा नाईटला वेगळा चला बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक 3 प्रगती पदावर नवीन फलंदाज आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चेंडू टॅप केलाय चेंडू गेला या ठिकाणी बॅकवर्ड गलीला गलीच्या दिशेने एक धाव मिळते संघाची धाव संख्या ठेवली 3-9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट शिवाजी ओपन द अकाउंट नॉन स्ट्रायकर प्रदीप धावांसाठी धाई दिशा फिरेविषयी जगदीश धावांचा दुष्काळ दुर्भिक्ष चणचण आणि हा येस फुलटा चेंडू पुन्हा आहे तर काही जमलं नाही ब्राह्मणदेव भाटाळे फलंदाजे अक्षरशः ढेपाळलेले आहे बघूया फक्त धावसंख्या इनमिन 9-3 आणि हा येस पुन्हा तर लॉलीबॉल बॅकपोर्टला गेला असताना नुसतं स्टेअर केला तर एक धाव मिळायचं संघाची धावसंख्या 3 षटक प्रगतीपर असताना फक्त इनमेन पहिल्या षटकात 5 दुसऱ्या षटकात 3 धावा आणि 3 षटक प्रगती इनमेन 1 धाव दिलेली आहे काय जबरदस्त मारा आकुणारी गोलंदाजी जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा आणि हा पुन्हा आखूट टप्प्यात हाफ ट्रॅकर होता चांगली पनिशमेंट आणि या ठिकाणी चांगलं फिल्डिंग शिमारेशी आले या ठिकाणी लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून मिळतील फक्त 2 धावांनी संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये संघाची धावसंख्या 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 3-11 अजूनही बॉल बाकी आहे त्या ठिकाणी लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर धावा फार कमी आहेत 3 षटकांमध्ये दमच्या कधी 4-5 षटकं काय खेळणार बाबा आणि हा चेंडू पुन्हा एकदा कुठल्या प्रकारचा यस या ठिकाणी आणि चांगली गोलंदाजी यस अतिशय अचूक टप्प्यावर ज्यानं भन्नाट मारा गेला सुसाट मारा या ठिकाणी पहिल्या षटकात 8 आणि नंतरच्या षटकात मात्र या ठिकाणी 2 काय गोलंदाजी केली राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं षटक या षटकामध्ये कमीत कमी 15-20 धावा ठोकाव्या लागतील ब्राह्मणदेव भाटाळे चला नवीन गोलंदाज काय जबरदस्त बॉलिंग केली या टीम सामन्यामध्ये बघा चुक टप्पा या ठिकाणी सांभाळलाय याने तुफान पिंपळासला मात्र आता विचार करावा लागेल कारण जी धारदार गोलंदाजी गावदेवी अंजूर संघाची चालू आहे कारण शेवटच्या चेंडू खेचलेला चौकार तो मात्र उपयुक्त ठरला आणि एक निसटता विजय यांनी प्राप्त केला आणि शेवटचा गोलंदाज गावदेवी अंजूर संघाचा जिंकून नाणेफेक पहिल्यांदा चुकवली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धेला खेळण्याचा निमंत्रण नव्हता दावत दिली पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी ब्राह्मणदेव भाटाळे आणि शेवटचा गोलंदाज या ठिकाणी विजय पाटील विजय मनेरा आणि हा पुन्हा एकदा खरा फटका बनतो टायमिंग जमत नाही कशी तरी उद्या धाव एक झाली मात्र या ठिकाणी संघाची धावसंख्या 12 आणि 95 तर ईशर 1+1 2 धावेचा बेनिफिट संघाची धावसंख्या 13-13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स विजय मनेरा आणि आणखीन फुलटा चेंडू पुन्हा तर चांगला फटका चेंडू जाईल ठिकाणी हवेमध्ये असेल आणि हा झेल राहिले ड्रॉप नशीब बॅकअप होता आणि त्या 4 धावा मिळाल्या असत्या पुन्हा एकदा 2 धावेचा बनवेल संघाची धावसंख्या 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स शिवाजी बॅटिंग ऑन 2 आणि प्रदीप बॅटिंग ऑन 4 आपल्या 1 डिलिव्हरीज
वजय मिनाला शॉर्ट पिच चेंडू पुन्हा येतात या ठिकाणी, हिट विकेट झाला असता. आणखी एक दमदार सिक्सर बघूया. पहिला षटकार चांगला टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, अफलातून फटका, दमदार स्ट्रोक. मॅशिव्स एक संघाचे धाव संख्या 21. नक्की नक्कीच, जर झेल घेतला असतात तर, पण जर त्याच्या भाषा क्रिकेट मध्ये चालत नसतात. कृपया प्रेक्षकांना विनंती अशी, आपण चेंडूची फेक करायची आहे. कृपया चेंडू जरा हे करा. सुभाष धुमाल एकदा दोन तीन भय ठेवले असते 300-300 रुपये देऊन, दिवस रात्र तुझे बॉल वाचले असते. एक बॉल 80 रुपयाचा आहे, जर 10 बॉल 800 रुपये झाले, तुम्हाला दुसरे पंकजांनी कामं केली असती साईड बाय साईड. हो येस, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा भन्नाट चेंडू, सुसाट मारा या ठिकाणी. धाव संख्या 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 21. 3 बॉल आहेत बघे, 3 बॉल्स टू गो फ्रॉम विजय मनेरा. आणि हा येस पुन्हा एकदा, दोन धावा सहज होते परंतु परतवून लावला, कारण कुठल्या प्रकारे धाव संख्या 22 राहिले फक्त इनमिन 2 बॉल. 2 बॉल मध्ये जर 8-1 धावा आल्या, 22-38 आणि अचूक टप्प्यात मारा केला तो पण बिंबळा संघाने या ठिकाणी, ब्राह्मणदेव भटाळे संघानं. विजय मनेरा 5व्यांदा. आणि हा चांगला फटका बघू या ठिकाणी, चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल, आणखी ना झेल ड्रॉप झालाय या ठिकाणी. सीमारेषे लगत राजेश पाटील, आज मोठे ऋषी मुनींचा शाप आहे, तुम्ही सगळे झेल सोडणार. 2 ड्रॉप गेले बघा. तो जर झेल घेतला असता, चौकार वाचला असता, षटकार वाचला असता, म्हणजे टबल 11 धाव वाचवले असत्या. आणि होता फ्रीचा जरा धाव संख्या झाली या ठिकाणी 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राहिला फक्त इनमिन शेवटचा बॉल या ठिकाणी विजय मनेरे यांच्या पठड्यामधला. होमकार युवा संस्था भिवंडीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दीना पाटील आणि समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे ही स्पर्धा. आणि हा यस पुण्याचा चेंडू या ठिकाणी जाईल आणि वाईटचा इशारा, वन वाईटचा इशारा 25 अतिरिक्त धाव एक्स्ट्रास अवांतर. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू जायला ठिकाणी, पुन्हा एकदा वास्तविक धाव व्हायला हवी होती तुम्हाला, कारण म्हणजे जर घेतले असते झाले असते सहज. आणि हा कोटा म्हणजे वाईटचा इशारा, अगेन दॅट शुड वाईट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 26, मात्र ह्या षटक मात्र अतिशय मागडा या ठिकाणी. 15 धावामधल्या तब्बल म्हणजे अर्ध्या धावा यांनी दिल्या बहुतेक. एकट्याने अर्धा धावा दिल्या विजय मनेरा, तिघांनी 11 दिल्या, त्यांना ओव्हरटेक केलाय. आणि हा बुलटा चेंडू पुन्हा एकदा, हा बाहेर, येस नो चान्स. जबरदस्त टायमिंग, पोलादी मनगटाचा पुरेपूर वापर आणि शेवटच्या चेंडू ठोकलेला अतिशय झंझावती बॅटिंग. संघाचा टोटल धावसंख्या झाली या ठिकाणी 32, म्हणजे आतापर्यंत चांगली धावसंख्या. असं वाटलं होतं की संघ डळमलतो ढेपालतो की काय, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठलेल्या उपयुक्त 21 धावा आणि त्याच्यानंतर तदनंतर संघाची धावसंख्या 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. याच्यानंतर धावतं विवरण ऐकण्यासाठी घेऊन जाते पुन्हा एकदा या ठिकाणी हेमन. तत्पूर्वी आपण बोलूया आजच्या शेड्यूलकडे. आजच्या शेड्यूलमधील हा दुसरा सामना 40+ आपण पाहतोय, गावदेव अंजूर विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले. आणि यानंतर सामना पुन्हा एकदा 40+ पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्ष तुफान बिंब्लास, त्यानंतर ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत. ग्रामीण पूलमधील पहिला सामना जरीमरी अलिमगर विपक्ष न्यू इकडा पिंपल, त्यानंतर कोणी विपक्ष मानकोली, त्यानंतर सामना जयबजरंग भिनार विरुद्ध पावर शेलार, त्यानंतर एकता सारंगा विरुद्ध विलासमती रानाल, आणि त्यानंतर आउट ऑफ भिवंडी पूलकडे आपण वळणार आहोत. आउट ऑफ भिवंडी पूलमधील सामना डोले बी विपक्ष काशीनाथ शेट वाकलन, त्यानंतर धाकटी डहाणू विरुद्ध गावदेव घनसोली, त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वाडेगर स्पोर्ट्स वाडेगर विपक्ष बोनकडे 11 बोनकडे, आणि त्यानंतर जरीमरी तिसगाव विपक्ष आईगावदी वाडा पिंपळास या दोन संघामधील याचं शेड्यूल असणार आहे.
तर यानंतर सामना 40+ मधील पाहायला मिळेल. त्यानंतर रेग्युलर पूलला सुरुवात होईल आणि रेग्युलर पूलमधील सामना जरेमरी अलिमगर विपक्ष न्यू किरा पिंपळनेर या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघांना एक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण संपर्क साधायचा आहे, कारण 40+ सामन्यानंतर लगेच रेग्युलर पूलच्या सामन्यांना सुरुवात होईल आणि त्यामधील पहिला सामना जरेमरी अलिमगर विरुद्ध न्यू किरा पिंपळनेर या दोन संघामध्ये असणार आहे. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी नक्कीच मित्रांनो या कार्यक्रमाचा जर विचार केला तर कार्यक्रमामध्ये या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष दिना सकाराम पाटील साहेब, त्यानंतर माजी सरपंच अंजूर आणि ओमकार युवा सेवा संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत सकाराम पाटील साहेब, सचिव हरीश कैलास माले, खजिनदार रमाकांतजी घरत, सदस्य राजेश किशन पाटील, सदस्य निवृत्ती पाटील, आपला लाडका भाचा देवेंद्र म्हात्रे, सदस्य अमृत म्हात्रे, सदस्य अडवोकेट सुशांत साहू, सदस्य श्रीकांत भाई आणि सदस्य देवानंद पाटील ही कार्यकारिणी आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं स्लोगन ब्रीद वाक्य एक गाव एक संघ, एक जीवाचे एक गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी, नक्कीच हे स्पर्धेचं स्लोगन आपल्याला पाहायला मिळतंय. ही स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ओमकार युवा सेवा संस्था यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्रदादा चषक वीज चोवीचं आयोजन आणि या स्पर्धेचे वन मॅन शो श्री दिना सकाराम पाटील साहेब सन्मानित शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ओमकार युवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर जाऊया पुन्हा एकदा पण सामन्याकडे. समलेशन कक्षामध्ये सज्ज होत आहेत हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आयोजित स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषक 2024 एक जबरदस्त आयोजन. माननीय श्री दिना पाटील साहेब यांची एक जबरदस्त टॉर्नामेंट आपण बघतोय आणि सर्वांचं मनपूर्वक हार्दिकार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. आजच्या सकाळमधला आपण बघतोय हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 40+ हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या टीममधून जी टीम जिंकेल, या मॅचमधून जी टीम जिंकेल ती लढेल तुफान पिंपळाच्या जोडीला दुसऱ्या फेरीमध्ये. एक भव्य अशी स्पर्धा आपण बघतोय आणि खास बात ही खास गोष्ट आहे या स्पर्धेची की 12 बाईक्स आणि 9 रेफ्रिजरेटर पारितोषिक असणार आहे आणि फ्री एंट्री स्पर्धा. फ्री एंट्री स्पर्धा काही ठिकाणी असतात मात्र छोट्या छोट्या स्पर्धा असतात, मात्र ही भव्य स्पर्धाच्यामध्ये फ्री एंट्री आहे. आणि 40+ क्रिकेट असो किंवा भिवंडी ग्रामीण क्रिकेट असो आणि भिवंडीच्या बाहेरील क्रिकेट सुद्धा चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतात. एक छोटं टार्गेट आहे या वेळेला आपण बघितलं, फक्त 33 टार्गेट ठेवले आहे ब्राह्मणदेव भाटाले टीमने गावदेवी अंजूर टीमला. आणि गावदेवी अंजूर टीम जर आपण बघितलं गेलं तर नक्कीच एक चांगली टीम म्हटली जाते 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा. काय डिपेंड करू शकतील 33 रनचं हे टार्गेट ब्राह्मणदेव भाटाले टीम. बॉलिंग मार्कवर येतोय राम प्रथम गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक हँडला बॅटर दिसतो आपल्याला दिलीप तरे. नॉन स्ट्राईक हँडला बॅटर आहे तो अनिल पाटील. ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते गावदेवी अंजूर टीमकडून. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूपच कमी रन्स स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळाले होते, फक्त आणि फक्त 11 रन्स होते पहिल्या 3 ओव्हरमध्ये. मात्र शेवटचं षटक जे टाकलं विजयने, ते शेवटचं षटक विजयचं खूपच महागड पडलं आणि त्या षटकामध्ये एकंदरीत धावा मोजल्या विजयने 21 धावा. आणि शेवटच्या षटकांमध्ये ज्या 21 धावा आल्या त्यानुसार नक्कीच थोडेसे चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोचली ब्रह्मदेव भाटाले टीम. 33 टार्गेट. मॅचला होती सुरुवात राम. पहिला बॉल फुललेंचा बॉल अप्रतिम शॉट इन साइड आउट शॉट डीप स्क्वॅब कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवून दिलं जाते सरल चौकारासाठी. अतिशय चांगला फटका पहिला शॉट अप्रतिम. थोडासा इन साइड आउट शॉट, थोडासा पुढे बॉल होता व्हाइट हॉप ऑबली प्रमाणे आणि एक चांगला फटका चौकाराने आपलं खातं ओपन करतोय दिलीप तरे. सुरुवात अतिशय दमदार झालेली आहे गावदेवी अंजूर टीमची. चौकाराने ऑन दी मार्क होतोय दिलीप तरे. टीमचं सुद्धा खातं खोललं जाते पहिल्याच बॉलवर. एक सुरुवात चांगली झालेली आहे. पावरप्लेची ओव्हर आहे आणि पावरप्लेच्या ओव्हरमध्ये एक टिपिकल पावरप्ले शॉट इनफील्डच्या वरून एक अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळाला दिलीप तरेच्या बॅटमधून. पुन्हा बॉलिंग मार्कवर राम. पुढील बॉल फुल टॉस होता पुन्हा एकदा
चिप केले हवेमध्ये, अप्रतिम शॉट डीप एक्स्ट्रा कबच्या दिशेने या वेळेला. लागोपाठच्या दोन बॉल वर दोन चौकार येतात बॅटर दिलीप तरेच्या बॅट मधून. स्कोर जाऊन पोहोचेल 8 वर. पुन्हा बघितलं फुल टॉस बॉल, बघितलं की पॉवर प्लेचं षटक आहे, इनफील्डच्या वरून खेळलं तर नक्कीच चौकार येईल. आणि आणखीन एक चांगला फटका दिलीप तरेच्या बॅट मधून येतोय. लगातार दोन बॉल मध्ये दोन चौकार. स्कोर जाऊन पोहोचतोय 8 वर. चांगली बॅटिंग आणि बघितलं आपण की चांगले कॉन्सन्ट्रेशन ने बॅटिंग करताना दिसतोय. जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला नाही या फुल टॉस बॉलवर, फक्त इनफील्डच्या वरून हा शॉट खेळला होता दिलीप तरे याने. डीप एक्स्ट्रा कवच्या दिशेने या वेळेला फिल्डिंग लावली जाते, प्रोटेक्शन लावलं जात आहे, कारण जास्तीत जास्त फटके आपण बघितले दोन्ही फटके ऑफसाईडच्या दिशेने आलेले आहेत. ऑन साइड ला या वेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये शॉर्ट बॉल जाईल डीप विकेटच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर. लगातारच्या तीन बॉल वर तीन चौकार येतात बॅटर दिलीप तरे याच्या बॅट मधून. चौकारांची हॅट्रिक, राऊंड विकेटने मारा. यावेळेस बघितलं ऑफ साइड ला फिल्डर लावला होता, मिड विकेटला डीप मध्ये कोणताही फिल्डर नव्हता. एक जबरदस्त शॉट, आणखीन एक चौकार येतो. लगातार तीन चौकार दिलीप तरेच्या बॅट मधून येतात. स्कोर जाऊन पोहोचतोय 12 वर. प्रेशर मध्ये असेल या वेळेला राम, कारण प्रत्येक बॉल वर चौकार येताना दिसतो रामच्या गोलंदाजीवर. ओ या वेळेला आणखीन एक चांगला फटका, लॉंग लेगच्या दिशेने बॉल फरार होईल. 4 रनसाठी चौकार, लगातार 4 चौकार येतात दिलीपच्या बॅट मधून. प्रत्येक बॉलला एक चांगली ट्रीटमेंट दिली जाते. शफल क्रॉस झाला या वेळेला आणि लॉंग लेगच्या दिशेने एक जबरदस्त फटका. प्रत्येक बॉल हा चौकारसाठी पाठवून दिलेला आहे दिलीप तरे याने. बघूया लगातारच्या 6 बॉलवर 6 चौकार येतात की नाही. पुन्हा मात्र फिल्डर आहे स्कोअर लेगच्या दिशेने, बॅक ऑफ द स्कोअर लेगला. चांगला कॅच, विकेट या ठिकाणी जाईल, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय गावदेवी अंजूर टीमचा. दिलीप तरे इज आउट. पुन्हा बघितलं पण जास्त ताकद लावली नव्हती स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅक ऑफ द स्कोअर लेगला फिल्डर होता आणि फिल्डर चांगली फिल्डिंग होते सर्कलमध्येच आणि अशा प्रकारे विकेट या ठिकाणी जाताना दिसत आहे. मात्र विकेट गेल्यानंतर सुद्धा दिलीपने आपलं काम चोख बजावलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग केली, पहिल्या 5 बॉलमध्ये 16 रन्स बनवले. ही पहिला विकेट 16 वर जाताना आपल्याला दिसतोय. मोठं टार्गेट नाही आहे, फक्त 33 टार्गेट. पहिल्या 4 बॉलमध्येच निम्मा पल्ला पूर्ण केलेला आहे गावदेवी अंजूर टीमने. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज राम. नवीन बॅटर येतोय विजय मनेरा. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला जातोय. लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. मात्र वेल भरपूर होता 2 रन पूर्ण करण्याचा. 2 ने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वर 18 रन. ओव्हरचे होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 टार्गेट चेस करत असताना गावदेवी अंजूर टीमचा स्कोर आहे 18 वर 1 विकेट. नवीन बॉलर येईल गोलंदाजी मार्क वर राजेश. जय ब्राह्मण देव भाटाले विरुद्ध गावदेवी अंजूर या दोन टीम मध्ये ही 40+ ची मॅच आपण बघतोय आणि या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लढेल दुसऱ्या राऊंड मध्ये तुफान पिंपलास टीमच्या जोडीला. राजेश येतो बॉलिंग मार्क वर. हे बघू शकतो आपण फ्लेक्स दिसतात आपल्याला. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा लेट फटका खेळला जातोय. कव्हर मध्ये बॉल जातोय. 2 कॉल रन आउटची संधी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली जाते, रेफर केले जाते टीव्ही अंपायर कडे. ऑनफील्ड अंपायरला थोडस कठीण होतं हे डिसिजन, सो टीव्ही अंपायर कडे या रेफर केले जाते. बघूया रन आउट आहे की रन कंप्लीट झालेली आहे दुसरी रन.
चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आणि हा विकेट तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय की हा रनआउट आहे. भरपूर मागे राहिला होता या ठिकाणी दोन विकेट जातात आतापर्यंत. एक रन तर आली होती, दुसऱ्याचा प्रयत्न होता, जास्त लांब बॉल नव्हता. मात्र आणखीन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये विकेट या ठिकाणी जाताना दिसते. चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन आपण बघतोय. अप्रतिम सी टुर्नामेंट या मानकोलीच्या ग्राउंडवर श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी मानकोली या ठिकाणी सुरू असलेली ही स्पर्धा आपण बघतोय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय, राजेश पाटील येतोय. राजेश पाटील आणि गोलंदाजी सुद्धा आपण बघतोय. राजेश आहे, राजेश टू राजेश. पुढील बॉल हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, डीप स्कोर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते, फक्त एक सिंगलच मिळेल आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वर 20 रन 20. लॉस ऑफ टू विकेट, 13 रनची आणखीन आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. आणि बॉल जर आपण बघितले भरपूर शिल्लक आहेत तर नक्कीच ही मॅच थोडीशी सोपी आहे गावदेवी अंजूर टीमसाठी. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी राजेश याचा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खूपच रन गेले, जवळजवळ 18 रन खर्च केले होते पहिल्या ओव्हरमध्ये राम याने. लगातारच्या 4 बॉलमध्ये 4 चौकार दिलीप तरेच्या बॅटमधून आले होते. राजेश राऊंड विकेटने ओ हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय, कॅच खाली मात्र चुकी होते आणि हा कॅच सुटला जातोय. एक जीवनदान मिळतोय बॅटरला. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर आणि 2 रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 22 रन 22. हे बघितलं आपण, थोडंसं दुरून खेळला होता हा बॉल, ताकद कमी होती. लॉंग ऑफचा फिल्डर तैनात होता मात्र व्यवस्थित कॅरी करू शकला नव्हता लॉंग ऑफचा फिल्डर या वेळेला कॅचला. ओ चांगला फटका, बॅकफुटला गेला आणि पंच केलाय कबरच्या दिशेने. अडवला जातोय बॉल, किती रन मिळतील बघूया या बॉलवर. 2 तर आलेले आहेत, तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल. रनआउटची संधी आहे मात्र रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाकळण्याजोगी. या स्नो बेटचं चांगलं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं विजय आणि राजेश या 2 बॅटरमध्ये. स्कोर जाऊन पोचला स्कोरबोर्डवर 25 रन. फक्त आता 8 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर टीमला. 13 बॉल 8 रन्स पूर्ण माहिती आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून मिळते. आणि अल्पेश गायकवाडचा जर आपण विचार केला, सध्या त्यांचा शेड्यूल जो आहे भरपूर बिझी शेड्यूल आहे. डाऊन डी लेग, पंचांचा इशारा व्हाईटचा. 1 अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल, स्कोर जाईल 26 वर 26 वर 2 विकेट गावदेवी अंजूर. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर सुद्धा चुकतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते, सिंगलने स्कोर जाईल 27 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 वर 2 गावदेवी अंजूर. या षटकामध्ये जर बघितलं आपण, राजेशने 8 रन खर्च केले. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं ज्या षटकामध्ये एकंदरीत 18 रन्स आल्या होत्या. उर्वरित जर आपण बघितलं तर 12 बॉल शेष आहेत आणि 12 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते फक्त 6. सोपं आहे आव्हान ही मॅच जिंकण्यासाठी आता गावदेवी अंजूर टीमला. 6 ची आवश्यकता आहे, 33 एक छोटंसं टार्गेट होतं.
चार ओव्हरमध्ये पहिल्या दोन ओव्हरमध्ये 26 रन सुरुवात दमदार मिळाली होती, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रेशर नसेल गावदेवी अंजूर टीमच्या बॅटरवर. ओ रन आउटची संधी, मात्र अंडरआर्म थ्रो जरूर केला होता. आणखीन एक रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण केले जातात. 2 रनने स्कोर मध्ये बदल होईल, स्कोर जाईल 29 वर 4 रन दूर विजयापासून गावदेवी अंजूर टीम. सजन पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, जास्त काय राहिलेलं नाहीये फिल्डिंग करणारी टीम रामदेव भाटाले टीमसाठी. ओ आणखीन एक चांगला फटका मात्र हवेत आहे, बॉल लॉंग ऑफचा फिल्डर येतो आणि दोन फिल्डर मध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, 4 रनसाठी चौकार. आणि अशा प्रकारे मॅच या ठिकाणी विजयी होते ते गावदेवी अंजूर टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन गावदेवी अंजूर अन हडलक ब्रह्मदेव भाटाले टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू कोण असेल? दिलीप तरे इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली केली होती. 1 विकेट मिळवला आणि फक्त 3 रन खर्च केल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना 5 बॉलमध्ये 16 रन्स केले. सो दिलीप तरे इज द मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील सुभाष दुमाल सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर. तर मॅन ऑफ द मॅच दिलीप तरे आणि टॉस साठी देखील दोन्ही संघ नाही का यायचं आहे. गावदेव अंजूर संघ नाही आपण यायचं आहे, तसे तुफान पिंपळा संघ नाही आपण देखील यायचं आहे. दिलीप तरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. दिलीप तरे अतिशय चांगलं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं या सामन्यामध्ये आणि त्याच्याच प्रदर्शनाच्या जोरावर अंजूर संघाने हा सामना जिंकलेला आहे. तर तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये 6 पारितोषिक आपण पाहतोय, आकर्षक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. तर दिलीप तरे आज मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन ओमकार सेवा संस्थे भिवंडीचे सचिव हरीश माली साहेबांना की आपण आपल्या सुभाष ते ही ट्रॉफी द्यायची. त्यानंतर ही कॅप आपण पाहतोय ज्यामुळे स्पॉन्सर केलेले श्री नयन शंकर पाटील उद्योजक गुंतवली एलएसए शंकर महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ ही कॅप देखील दिली गेली आहे. त्यानंतर हरीश माली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष हे टी शर्ट देखील द्यायचं आहे. किरणताई हरीश माली माजी सरपंच मानकुल यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आणि त्यानंतर जॅकेट जे नक्कीच उमाकांत सखाराम पाटील साहेबांनी स्वतः स्पॉन्सर केलेलं आहे आणि टी शर्ट देखील दिलं जाईल. माजी सरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि ओमकार सेवा संस्था भिवंडीचे उपाध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्नॅक स्नॅक्स विशाल मारू साहेब आणि पंकज गरज साहेब युवासेना युवा अधिकारी भिवंडी तालुका यांच्या माध्यमातून नक्कीच आणि हे आपण पाहू शकता. जॅकेट देखील दिलं जात आहे जे नक्कीच उमाकांत पाटील साहेबांनी स्वतः आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. तर यानंतर बोलू आपण टॉसकडे. टॉस केला जाईल ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे सचिव हरीश माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष ते हा टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे कॉल आहे, मात्र स्वर्गीय महेंद्र दादा आलेलं आहे. तर अंजूर संघाने टॉस जिंकलेलं आहे. हरीश दादांना विनंती असेल की वेळ प्यायची सोड व्हायची आहे. अंजूर संघाने का टॉस पुन्हा एकदा आपण जिंकले, सामना देखील आपण पहिला जिंकलेला आहे.
नक्कीच हा दुसऱ्या फेरीमधील अतिशय महत्वाचा सामना आहे. आता मात्र प्रतिस्पर्धी वेगळा आहे. तर टॉस आपण जिंकला, टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. अतिशय महत्वाचा सामना असेल, कारण पिंपळासमधून जो तोफान पिंपळास म्हणून या नावाने संघ खेळतोय, यात मला वाटते तिन्ही असोसिएशनचे प्लेयर एकत्र येऊन खेळतात. मी त्या गावाला सलाम करतोय की त्यांनी गावासाठी आपल्या तिन्ही टीम तिन्ही संघांचा एक संघ म्हणून इथं खेळतात. तसं दुसऱ्या गावातनं बघायला मिळत नाही. मी सुरुवातीलाच माझ्या ओपनिंगमध्ये सांगितलं की राजकारण हे खूप गलिच्छ झालेलं आहे. मी प्रत्येक वेळेस एकच सांगेन, राजकारण गावाच्या विषयीच्या बाहेर ठेवा, गावात राजकारण नका. नक्कीच अतिशय चांगला संदेश आपण दिलेला आहे, खेळामध्ये राजकारण आणू नका असा संदेश नक्कीच संघनायक आपण अंजूरचे राजेश यांचा पाहतोय. टॉस आपण जिंकल्या, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुफान पिंपळा संघ एक मजबूत संघ आहे. या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा आपण प्रयत्न कराल? कमीत कमी 40 ते 45, कारण पिंपळा संघामध्ये विनोद, आता नवीनच आलेला महेंद्र कामणकर, जगदीश, संतोष असे मातब्बर खेळाडू आहेत आणि त्यांना रोखणं थोडंफार कठीणच जाणार आहे. पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार, 100% देण्याचा योगदान देण्याचा प्रयत्न करणार. आणि 100% प्रयत्न करण्यासाठी असे कोणते ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खास अपेक्षा असतील? आज आमचा हुकमी गोलंदाज संदीप मणेरा याची अनुपस्थिती आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये जरा गोलंदाजीचा विचार केला तर थोडासा टेन्शन होते सगळं ग्राउंडमध्ये. पण त्याच्याऐवजी श्याम पाटील आहे, विजय ठाकरे, विजय मणेरा सॉरी, अनिल पाटील, मच्छिंद्र पाटील असे काही गोलंदाज आहेत आमच्याकडे की ज्यांना कमीत कमी 50 ते 52 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. नक्कीच अंजूर म्हटलं तर या संघाबद्दल नेहमीच म्हटलं जाते की स्लोगन आहे गावदेव अंजूर जिनको हार नाही मंजूर. तर या स्पर्धेमध्ये तेच स्लोगन या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल का? बघा, पहिलेचा एक स्लोगन होता, याला आम्ही तर समजा रुबाबात सांगतो की गावदेवी अंजूरजीचे हार नाही मंजूर. पण तो क्रिकेटचा काळ वेगळा होता आणि आता क्रिकेटचा काळ जो आहे जरा वेगळा आहे. त्यावेळेस MRI बोल होते व्हाईटमध्ये, ते 8 षटकांचे सामने व्हायचे, 4 षटकं ग्राउंडवरच खेळायचे, 4 षटकानंतर ज्याच्या मनगडत बळ असेल तोच षटकार मारू शकत होता. पण आताची बॉलची क्वालिटी बघता, 11वा येतो जो, 10वा आहे, 10व्या नंबरवर येतो, तो सुद्धा षटकार मारण्याची किंमत ठेवतो का? तर त्याला कारणीभूत आहे बॉल. आणि इथं माझ्या मते गोलंदाजाची किंमत ही थोडीशी कमी आहे, फलंदाजाला जास्त भाव मिळतोय. क्या बात आहे, चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. कालानुरूप क्रिकेट देखील बदललेलं आहे. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तुफान पिंपळा संघ नाही का, टॉस आपण गमलेलो आहे, सोबत आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर नक्कीच जास्त वेळ तुमचा घेणार नाही. टॉस गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+ जायचा प्रयत्न असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल आणि पुन्हा एकदा तुफान पिंपळा संघाचा तुफानी परफॉर्मन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळेल? 100% मिळेल. तर आपल्या संघाला देखील अर्धिक शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे गावदेव अंजूर संघासंघाने, कारण टॉस जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातो पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये, आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स माझे दोन्ही सगळे समजायचे, दशरथ पाटील सर आणि हेमंत पाटील सर. धन्यवाद शुभा दुमाल नुकतं यांचं.